जय महाराष्ट्र। बातमी आणि बरच काही मध्ये आज आम्ही बातमी घेऊन आलोय बीड जिल्ह्यातली। बीड जिल्ह्यातलं हे भीषण वास्तव आज आम्ही तुमच्या समोर मांडतोय। आम्ही जे काही तुम्हाला दाखवणार आहोत ते पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। बीड जिल्ह्यातील सौताडा गावाजवळील शिंदेवाडीतील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना आजही तलाव ओलांडण्यासाठी चक्क थर्माकोलचा आधार घ्यावा लागतोय। ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याचा ग्रामीण भागाचा विकास करण्याची जबाबदारी आहे त्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यातच हे सारं घडतंय। पण या गोष्टीची कोणालाही खंत नाही ना खेद आहे। प्लास्टिक आणि थर्माकोल मुक्तीपासून राज्य पुढे न्यायच्या गोष्टी होत आहेत, पण या थर्माकोलपासून आपण कसे मुक्त होणार पहा हे भीषण वास्तव। महाराष्ट्राचा वेगाने विकास होत असल्याचे दावे होत असताना बीड जिल्ह्यातील सौताडा गावाजवळील शिंदेवाडी मात्र विकासापासून शेकडो मैल दूर आहे। कारण इथले ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना आजही तलाव ओलांडण्यासाठी चक्क थर्माकोलचा आधार घ्यावा लागतोय। थर्माकोल इथल्या लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय। 15 वर्षांपासून शिंदे वस्तीच्या व्यथेची दखल ना लोकप्रतिनिधी घेत आहेत ना प्रशासन। बीड जिल्ह्यातील सौताडा गावापासून 8 किलोमीटरवर असलेल्या शिंदेवाडी इथं सुमारे 500 लोकसंख्येची वस्ती आहे। पण या गावात ना रस्ता, ना दवाखाना, ना किराणा मालाचं दुकान, त्यामुळे इथल्या लोकांना प्रत्येक कामासाठी तलाव ओलांडावा लागतो आणि त्यासाठी आधार असतो तो केवळ थर्माकोलचा। शिंदे वस्तीत शाळा आहे पण केवळ 4th पर्यंत, त्यामुळे पुढल्या शिक्षणासाठी इथल्या मुला मुलींना सौताड्यात जावं लागतं। आजारी माणूस असो किंवा विद्यार्थी असो, त्यांना शाळेत जाण्यासाठी या थर्माकोलचाच आधार असतो आणि त्यासाठी त्यांना वेगळा सराव करायला लागतो। त्यामुळं या तलावावर पूल बांधणार कधी, शिंदे वस्तीवर गाड्यांची वर्दळ सुरू होईल कधी असे प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत। आता आमची मग जीव धोक्यात घालून ह्याच्या बसण्यापासून आम्हाला काही लागत नाही। तलाव झाल्यापासून आम्हाला शिस्तबरस्ती आमची आहे, पण इथून पाठीमागे कार्यकर्ते किती आहे किती गेले। 4-2 बारे आम्ही टीव्हीला दिलं पण कोणी काही दखल घेतली नाही कोणी। आम्हाला जाण्या येण्यासाठी फक्त मार्ग काढून द्यावा, रस्ता करून द्यावा, बाकी काहीच मागणी नाहीत आमच्या। तुटत काही द्यावा लक्ष, कोणी लक्ष देत नाही। आता आमदार खासदार बसले बरे येऊन गेले ते जेवून, आणि निके फक्त मतदान मागायला येतात की मतदान होईपर्यंत हे करा, रस्ता करतो ते करतो, पण परत मग कोणी लक्ष देणार नाही इकडे। या गावात 25-30 मुलं मुली आहेत, मात्र शाळा कॉलेजात जायला रस्ताच नाही। गुणवत्ता असूनही त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय। त्यामुळे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं बेटी बचाव बेटी पढाव हे ब्रीदवाक्य केवळ नावापुरतं मर्यादित आहे का असा सवाल या मुलीनं केलाय। खरं म्हणजे त्यावेळेस चूक अशी झाली की जे साठवण तलाव बांधले त्याच्या एस्टिमेटमध्ये पुनर्वसनच्या याच्यामध्ये ती फुलं घ्यायला पाहिजे होते बजेटमध्ये, ते पुलाचा त्यांनी विचार केला नाही आणि रस्ते जुने पाण्याखाली गेल्यामुळं नवीन पूल आला। कारण बंधाऱ्यावर पूल म्हणजे नदीचं पात्र रुंद असतं, खोल असतं, 200 वस्तीसाठी काही कोटी रुपये खर्च करणं शक्य नसतं। पण ज्यावेळी साठवण तलाव झाला त्यावेळेस हे करणं शक्य होतं। त्याचं संबंध बघायची चूक आहे। त्यांनी हे बंधारे ज्यावेळेस बांधले त्यावेळेस लोकांचे रस्ते पाण्याखाली जातील आणि ते पुढं कसं जाऊन येऊन करतील याचा विचार केला नाही। बंधारे बांधून टाकले, पाण्यावर रस्त्यावर पाणी आलं आणि पुढे त्या लोकांना जायला रस्ता नाही। आम्ही 10वी पास झालेली आहे, मला 91% 80 पॉईंट मार्क्स आहेत, पण एवढ्या लांबून सकाळी कॉलेजला जाण्यासाठी म्हणजे 6:30 वाजता जायला लागतंय। सकाळी 7 वाजता कॉलेज असते तर उशीर होतो, त्याच्यामुळं ह्या सकाळी जाण्याच्या ह्या परिस्थितीमुळे मी कॉलेजला जात नाही। त्याच्यासाठी माझी शिकण्याची खूप इच्छा आहे पण ह्या पाण्यासाठी माझी इच्छा नाही जाऊ शकत। अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी पूल किंवा पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं, लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी मागणी केली, मात्र या मागणीकडे सरकार आणि प्रशासन कायम दुर्लक्ष करत आले। खूप भयानक असा हा प्रवास आहे आणि शिंदे वस्तीवरील
जे लोक राहतात वस्तीवरती यांचा तर खूप म्हणजे इतकं भयान वास्तव आहे की लहानाले लहानाले लेकरं वयोवृद्ध माणसापासून ते सगळ्या लोकांना या थर्माकोलचा जो आपण याला चप्पू म्हणतो या चप्पूवरती बसून या तारीच्या सहाय्यानं हा 200 फूट अंतराचा प्रवास हा दिवसातून 2 वेळेस 4 वेळेस काय जेवढ्या वेळेस त्यांचे काही काम असतील तेवढ्या वेळेस येण्या जाण्याचा प्रवास हा याच्यातूनच म्हणजे होतो आणि हा खूप म्हणजे जीवघेणी प्रवास आहे. गावामध्ये काही कार्यक्रम असतील किंवा बाहेर गावामध्ये जायचं असेल अरे यायला उशीर झाला तर आजच्याला अंधार पडतो तर माणसाला दिवसाचं कडे जात येत नाही तर ते हे लोक अंधारात सगळे हा प्रवास करतात. माझा एक सरकार एक विनंती आहे की बाबा तू ह्या शेतकऱ्याला लागतं काय फक्त रस्ता त्यांना मेट्रोची बुलेट ट्रेनची गरज लागत नाही आणि सरकार म्हणतं जिथं गाव तिथं रस्ता पण ह्यांना सगळं फक्त एक रस्ता कुठून कुठून तरी उपलब्ध करून द्यावा. सरकारनं गावकऱ्यांचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही जल आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते किशोर गिराम यांनी दिलाय. सावताळा गावच्या शिंदे वस्तीची ही अवस्था माझ्या पाठीमागे बघू शकतात की यांचं जीवन या थर्माकोलवर आधारित झालेलं आहे. कशा पद्धतीने यांना प्रवास करण्यासाठी या गावात जे आहे ते या थर्माकोलचा सहारा घेऊन जे आहे ते नदी या ठिकाणी ज्या गावाला आडवी गेलेली आहे ती पार करावी लागते. 20 ते 25 वर्षापासून या ठिकाणी पूल देण्याची मागणी जी आहे ते ग्रामस्थांची आहे मात्र कसल्याच पद्धतीने प्रशासन यांच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळं कशा पद्धतीने जीव घेणा प्रवास माझ्या पाठीमागची अवस्था तुम्ही बघू शकतात की या थर्माकोलच्या सहाय्याने जवळपास शिंदे वस्तीची 200 ते 250 लोकसंख्या आहे आणि हे लोक रोज त्यांना मुख्य प्रवाहात यायचं असेल मुख्य रस्त्याला किंवा दळणवळणाच्या ठिकाणी यायचं असेल तर कशा पद्धतीने यावं लागतं. पूर्ण यांना जे किराणा माल असेल त्यांच्या इतर सर्व संपूर्ण गोष्टी या थर्माकोलच्या सहाय्याने पलीकडच्या ठिकाणी न्यावा लागतात त्यामुळे मोठा संघर्ष या गावकऱ्यांना या शिंदे वस्तीच्या करावा लागतो त्यामुळे सरकार अनेकदा मागणी करून देखील कसल्याच पद्धतीची दखल या ठिकाणी घेत नाहीये. कुठे ना कुठे महिला आणि ग्रामविकास मंत्री जे आहेत महिला बालकल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री ग्रामीण भागाचा विकास करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे अशा पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या आहेत मात्र त्यांच्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना तारेवरची कसरत आपण म्हणतो ही बघा तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागतो तरी देखील यांच्या या अवस्थेकडे प्रशासन शासन असेल प्रामुख्याने दुर्लक्ष करताना दिसतं. गावकऱ्यांच्या न्यायासाठी जय महाराष्ट्र नक्कीच गावकऱ्यांसोबत राहील आणि हा या जीवघेण्या प्रवासातून त्यांना कसं सुटका मिळेल या सगळ्या संदर्भामध्ये प्रयत्न करणार आहे. कॅमेरामन आदेश वागळेसह मी उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीड. आमचं बीडचे प्रतिनिधी उद्धवनी हे भयान वास्तव आपल्या समोर आणलंय. पंकजाताई आपण मोठे मोठे पूल बांधतोय शिवडी ते न्हावाशेवा 20 किलोमीटर अधिक लांबीचा पूल आपण बांधणार आहोत ट्रान्स हार्बर लिंक बांधणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रात स्मारक उभारणार आहोत पण या गरिबांना या गावातल्या गरिबांना 1-200 फुटाचा पूल बांधून द्या ना ते खरंच तुमचं उपकार मानतील. बातमी आणि बरस काय मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र.